म्हाजें नांव वरद सामंत. हो सद्या आमी न्यू कॅबेज प्लॉट केल्ला, म्हणजे अंदू फस्ट टायमूच गोंयांनी कॅबेज म्हणटा तो. एक मोठ्या प्रमाणान रिस्क घेतले कॅबेजाचे, म्हणजे अराउंड 70,000 प्लांट्स लायले हाडून. आणि हे एक 70 दिसांचे क्रॉप, 70 दिसां भितर ऑलरेडी जावपाक जाय म्हणजे असे क्रॉप आहे. पूण हे जाले बी 70 दिसां भितर, गोंयांत फस्ट टायम लोक म्हणून जावचे ना, थंडी ना अंदू. पूण कित तरी आमचे तेजे त्रास आसले बरोबर त्या क्रॉपाक रोवपाचे, तेगे सिस्टमॅटीक तेका डेली वॉच त्या झाडाचेर, बाबा झाड कितें करता आयच्या दिसाक, तेजो म्हणजे कशें टर्न जाता त्या प्रमाणे तेका थोडी फर्टिलायजर्स स्प्रे थोडे ऑर्गेनीक घेवन तो आज रेडी जाल्लो आहा. म्हणजे अराउंड आयच्यान मार्केट सुरू, म्हणजे गोंयभर हो आज सप्लाय जावपाक सुरवात जातलो. आजच एक 2 टन पळय काडलेला, फाल्यां 1-3 टन असो करून सुरवात जाल्ली आहा. एक 15-20 दीस तरी हेजे हार्वेस्टींग चालू उरतले. म्हणजे 15-20 दीस गोंयकारांक हो कोबी, ह्या गोंयचो मातयेचो कोबी पावतलो. आनी हे एक कोबी सुमारे, म्हणजे आज एक कोबी लोकांची खावपाची एक हे आसा की 1 किलो ते 800 ग्राम हेच्या मदीं तो कोबी आहा. मोठोय कोबी ना, 2 किलांचो. म्हणजे प्रत्येक फॅमिलीक पावपाक, जितले स्मॉल फॅमिली जाल्ले आहात, बारीक बारीक फॅमिली आहात, त्या फॅमिलीक पावपा सारकोच हो कोबी आसा. बिसायड्स कोबी आणि कितें हांगा पीक लायिल्ले आहा? बिसायड्स कोबी म्हणटा तो पळय थर्ड टायम परतो एकदां कॅरट्स केल्ला. 2 वर्सां ट्राय केलो, तिसऱ्या फावट उन्हो परतो ट्राय केल्लो, तोय सक्सेस जातलो. तितून कांय हे ना, दुबाव ना. अराउंड तोय एक 20 टन तरी जावपाक जाय असो अदमास आसा कॅरट्स. तसोच न्यू सद्या, सगळ्यांत न्यू म्हणटा ते सद्या टोमॅटो प्लांटेशन केल्ल्या, झाडां जाल्ल्या. अराउंड आनी एक 8 ते 10 दिसांनी हार्वेस्टींग सुरू जातले हेजे बी आमचे टोमाटाचे. तेय बी फस्ट टायम म्हाज्यानी कोणी बारीक प्रमाणांत केला आसतले, पूण हे मातशे मोठ्या प्रमाणांत 1 एकर फस्ट टायम. आनी हे म्हाज्या वतीन सक्सेस जातले अशें दिसता आयच्या स्थिती प्रमाणे पळयले जाल्यार. सो तुका कितें दिसता बरो, तूं वेगळेवेगळे कल्टिवेशन हांगासर गोंयांत करता, सो कितें दिसता तुका सांगीन दिसता लोकांक? सांगपाक इतलें दिसता की कॅबेज, म्हणजे कॅबेज असले कॅबेज, कॅरट्स, काळंगां आमची ही बरी क्रॉपां, म्हणजे 60 ते 70 दिसां भितर रेडी जावपी क्रॉपां आहे. म्हणजे कॅरट्सा 90 दीस लागता, पूण हे आमचो कॅबेज, वॉटरमेलनी फास्ट रेडी जावपी क्रॉपां ही लोकांनी करची. हेका चड लेबरय खर्च ना, एकदां लायलो म्हणटगीर जालो, तर मातशें तेका मेनटेन केलो म्हणटगीर तो कॅबेज जावपाक शकता. पूण ही टोमॅटो, ही चिलीज आहा, तेका मातसो त्रास चड आसा. तेका सामके बारीक भुरग्या भशेन वॉश दवरचें पडटा. त्याच्या खातीर तेका मात हांव यूथ आमच्या गोंयचे भुरगे आहात तेंकां सांगपाक सोदता की कॅबेज, तुमची काळंगां ही तुमी रोवची, हे सगळ्यांत बरें. आनी आमकां गोंयांत जाय तितलें मार्केट आहा. आज कितें तरी भाजी आमकां भायल्यान येता, ही सगळी इल्ली इल्ली करून बंद जावची ना, पूण इल्ली इल्ली कमी जावपाक जाय, हे म्हाजो एक प्रयत्न आसा. सो काही शेतकऱ्यांचो असो हे आसा की पीक लायल्या उपरांत जनावरां त्रास करता, माकड येवन हे करता, सो तुमी हांगासर कशें कितें प्रोटेक्ट ना? आमचें कशें पावर फेन्सींग आसा, तर आनी एक शेतकऱ्यांचे आमचें कशें आसता, आमी डेली फार्मर आसना. आमी एक दिसान केन्ना सांजो येतलो, कोण सकाळ फुडें येतलो अशें ना. डेली सकाळ सावन फार्माचेर आसता, ते पावर फेन्सींग केल्ल्या, प्लस नॅट लायिल्लें आसा. इन्सेक्ट नॅट म्हणून एक नवीन हें आसा, एक नवीनच गोंयांत पयल्या फावट आसता तें नॅट लायिल्लें आसा. त्या प्रमाणे बारीक किडो उदक भितर येवपाक तेका चान्स ना, अशें केल्ल्या. सो हें सगळें करपाक तुका गव्हर्मेंटा कडल्यान कितें सबसिडी? गव्हर्मेंटाचे सबसिडी आसा. म्हणजे मेन म्हणटा तें आमकां एश्युअर्ड प्रायस आहा, जावं म्हाजो म्हाल विकतलो हॉर्टिकल्चरा तो एक म्हाज्या बाकीच्या मार्केटा पेक्षा, म्हणजे बाकीचे बेळगांवच्या भाज्या पेक्षा 2 ते 3 रुपया चड मेळटलो म्हाका. आनी म्हाका त्रास ना, एका जाग्यार व्हरोन घातलो तेका मदीं कोण बाबा दलाल बिलाल अशें कांय ना, म्हाका तो एश्युअर्ड प्रायस आहा तो मेळटलो. सो तुज्या बरोबर आनी कोण हांगासर वावरता हांगा सगळें पळोवपाक? म्हाजो हेज्या बरोबर म्हाजो डॅडीचो हे भरपूर आहा, म्हणजे फाटल्यान सपोर्ट कर, तूं कांय टेन्शन घेनाका, तेजो सपोर्ट आहा. आई आहा, प्लस मेन म्हणटा ते म्हाजे लेबर, हे म्हाज्या सदांच फाटल्यान आसा. पात्रांव तूं कितें कर, आमी आहा फाटल्यान, कितें जावं फुडें पळोवया. म्हणजे तेंच्या सपोर्टाचेर आज हें करपाक पावलां हांव इतलें.